रायगड जिल्ह्यातल्या कर्जतच्या सरस्वती एज्युकेशन संस्थेमध्ये तर वेगळीच परिस्थिती होती. पगार थकल्यामुळे महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अक्षरशः मेटाकुटीला आले होते. असहकार आंदोलन करूनही फायदा नव्हता. अखेर या कर्मचाऱ्यांना साथ मिळाली ती झी हेल्पलाईनची. नेरळच्या डिक्सळ आणि चांदही या दोन गावांजवळील हे सरस्वती एज्युकेशन संस्थेचं अभियांत्रिकी महाविद्यालय. इथे MBA आणि फार्मसी अशी एकूण 11 महाविद्यालये आहेत. सध्या या संस्थेत विद्यार्थ्यांना शिकवणारा शिक्षक वर्ग 400 घरात असून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्याही 700 आसपास आहे. हजारो विद्यार्थी या महाविद्यालयात शिक्षण घेतात. मात्र सध्या या संस्थेतील 3 कॉलेजेस बंद केली आहेत, तर संस्था उर्वरित कॉलेजही बंद करण्याच्या मार्गावर असल्याचं बोललं जात आहे. त्यातच इथल्या कर्मचाऱ्यांना गेल्या 6 ते 10 महिन्यांचा पगारच मिळालेला नाही, त्यामुळे हक्काच्या पगारासाठी या कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू केलं. गेल्या 20 दिवसांपासून या कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे, मात्र तरीही महाविद्यालय प्रशासन त्याची दखल घेत नाही. एकीकडे महाविद्यालय प्रशासनाकडून होत असलेली पिळवणूक, तर दुसरीकडे आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचं होत असलेलं शैक्षणिक नुकसान. अशा कात्रीत सापडलेल्या या कर्मचाऱ्यांनी झी हेल्पलाईनद्वारे आपल्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं ठरवलं. 6 ते 14 महिन्यापासून वेतन थकीत आहेत आणि याशिवाय आम्हाला 5वा वेतन आणि 6वा वेतन यानुसार पेमेंट दिले जात नाही. या कर्मचाऱ्यांची तक्रार येताच आमच्या टीमनं त्यांची भेट घेतली. महाविद्यालय प्रशासनाकडून सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफचं आर्थिक शोषण होत असल्यामुळं या कर्मचाऱ्यांनी 5 जानेवारीपासून धरणं आंदोलन पुकारलं होतं. वेतनाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी त्यांच्या संस्था चालकांबरोबर अनेक बैठकाही झाल्या, मात्र त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही आणि या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. आमची आता अशी परिस्थिती आली, आम्ही उपोषणाला बसले तर आमचं म्हणजे चूल सुद्धा भेटू शकत नाही अशी वेळ आलेली आमच्या. तिथे आम्ही कामाला लागून सुद्धा 7-8 वर्ष झाली, तिथे कोणतीही फॅसिलिटी आम्हाला आमच्या पदरात पडत नाही आहे, यामुळे आम्ही सर्व महिला खूप टेन्शनमध्ये आहोत. या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची समस्या जाणून घेतल्यानंतर आमच्या प्रतिनिधींनी प्राचार्य आणि संस्था चालकांना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र इथल्या वर्ग खोल्यांपासून प्राचार्यांच्या कार्यालयापर्यंत सर्वांनाच टाळं लागलं होतं. वर्गच भरत नसल्यानं विद्यार्थीही ग्राउंड मध्ये मनसोक्त खेळत होते. कॉलेज बंद असल्यामुळं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत होतं. अशात काही विद्यार्थ्यांनी तर राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे लेखी पत्रव्यवहारही केला होता, मात्र त्याचंही उत्तर अद्याप आलं नाही. त्यामुळे संस्था चालकांवर कारवाई करण्याची गरज असल्याचं अनेकांनी बोलून दाखवलं. सिक्स्थ सेम स्टार्ट होने से पहले पूरा कॉलेज बंद हो गया, तो अभी पढ़ाई भी एकदम बंद होने पाया है. जैसे हमारा फाइनल ईयर है तो पता नहीं अभी आगे कुछ होगा नहीं होगा. पहले 17 दिवस आम्ही इथे रोज येतो आहे, पण कोणत्याही प्रकारचे इथे शिक्षण दिलेले जात नाही आहे. या संस्थेवरती प्रशासक नेमावा आणि मिनिमम वेजेस ॲक्ट तसंच महाराष्ट्र विद्यापीठ कायदा याचं उल्लंघन जे झालेलं आहे त्याच्यावर त्याचं पालन व्हावं, त्याच्या संदर्भामध्ये इथे चौकशी समिती नेमावी विद्यापीठाने आणि शासनाने इथे प्रशासक नेमावा अशी आमची मागणी. अखेर या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी कर्जत तालुक्याचे तहसीलदार रवींद्र बावीसकर यांची भेट घेतली आणि त्यांना या समस्येबाबत माहिती दिली. शिक्षक कर्मचारी आणि पर्यायानं विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी याबाबत तातडीनं उपाययोजना करण्याचं आश्वासन झी हेल्पलाईनला दिलं. कॉलेजतर्फे देण्यात आलेल्या आश्वासने याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच अंतिमरित्या आता माननीय मुंबई विद्यापीठाची जी कमिटी येणार आहे ग्रीव्हन्स सेलची, त्यामार्फत अंतिम तोडगा याबाबत काढण्यात येणार आहे. कर्जतच्या तहसीलदारांनी या प्रकरणी सकारात्मक भूमिका बजावल्यानं आता लवकरच हा प्रश्न निकाली लागेल अशी आशा शिक्षक आणि महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना आहे. मात्र जोपर्यंत या संस्थेची इथल्या कर्मचाऱ्यांची आणि शिक्षकांची समस्या सुटणार नाही, तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील. कारण सवाल शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या हक्काचा आहे. अमोल पाटील, झी मीडिया, रायगड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.